विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या जागेवर उभे राहण्याचा अधिकार आहे, तरी सुद्धा एकतर्फी निर्णय घेऊन केंद्र सरकारने विरोधी पक्षाच्या खासदारांनाच निलंबन केलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेतही विरोधी पक्षाला विकासाचा निधी द्यायचा नाही, ही हुकूमशाही तानाशाही पद्धती आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. गळा घोटण्याचं पाप देशात आणि राज्यात बीजेपी करते आहे, अशा पद्धतीचं चित्र पूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे. विरोधी पक्षाचे सगळे खासदार आपल्या जागेवर उभे झाल्यानंतर त्यांना हे निलंबित करण्याची एक नवीन प्रथा केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या बीजेपीच्या सरकारने सुरू केलेली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या जागेवर उभं राहण्याचा अधिकार आहे. कुठलाही खासदार वेलमध्ये आला नाही आणि तरी सुद्धा एकतर्फी निर्णय घेऊन सगळ्या खासदारांना विरोधी पक्षाच्या निलंबित करण्याचं पाप जे बीजेपीने केलं त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र विधानसभेतही आपण पाहिलं असेल, आज आम्ही मुद्दा उपस्थित केला की विरोधी पक्षाच्या एकही आमदाराला विकास निधी द्यायची नाही. हा काही महाराष्ट्राच्या पासून काही वेगळा झालेला भाग नाही आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे, पण विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास निधी द्यायचा नाही, बजेटमध्ये प्रोव्हिजन करायचं नाही, म्हणजे केंद्रातलं बीजेपीचं सरकार आणि राज्यातलं भाजप प्रणित येड्याचं सरकार या दोन्ही सरकारची मानसिकता एकच आहे, तानाशाह प्रवृत्ती आहे, लोकशाहीला विरोध करणारी आहे. आणि हे असं ही भाजपची जी मानसिकता आहे ही आता जनतेच्या समोर स्पष्ट होती आहे.